पुण्यातील कसबा पेठेत असणाऱ्या शेख सलाउद्दीन दर्गा बाहेर आपण सकाळपासूनच पाहिलं की मोठा पोलिसांचा बंदोबस्त होता आणि यानंतर पुणे पोलीस आयुक्तांबद्दल बरोबर यांची एक बैठक देखील झाली आहे आणि या बैठकीमध्ये आता त्यांनी एक निवेदन दिलेलं आहे ज्याच्यामध्ये ते असं म्हणाले की जो दर्ग्याच्या इथला अनधिकृत बांधकाम आहे ते आम्ही स्वतःच ते पाडू अशा प्रकारची माहिती त्यांच्याकडून देण्यात आलेली आहे. खरं तर इथलं जे अनधिकृत बांधकाम आहे ते पाडण्यासाठी सकाळपासूनच पुणे महानगरपालिकेचे जे विभाग आहेत ते देखील आले होते आणि त्यानंतर इथे आजूबाजूच्या परिसरात जेसीबी आणि त्यासोबतच जे डंपर्स वगैरे आहेत ते देखील पाहायला मिळाले. त्यामुळे नेमकं आता हे जे बांधकाम आहे अनधिकृत ते आज पडणार का असा प्रश्न सध्या निर्माण होत होता. मात्र त्यानंतर आता या बैठकीमध्ये जर निर्णय पाहिला तर यामध्ये हे स्वतःच हे बांधकाम जे आहे ते पाडणार असल्याचं सांगितलं जात आहे. खरं तर अनेक आजूबाजूचे जे चौक आहेत त्या चौकांमध्ये हे मुस्लिम समाज जे आहेत ते जमाव करून थांबलेले आता देखील पाहायला मिळत आहेत. पुढे पोलीस जे आहेत ते त्यांना सध्या बाजूला जे आहे ते थांबण्याची विनंती करतात आणि या भागात आता सध्या 144 कलम जो आहे तो देखील लागू केलेला आहे. त्यामुळे जमावबंदी जो आहे तो कलम सध्या लागू केलेला पाहायला मिळतो. एका बाजूला इकडे पाहिलं तर पोलिसांकडून देखील शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत आणि हे सर्व जे मुस्लिम समाजाचे जे जमाव आहेत ते जमाव जे आहेत ते फोडण्याचा प्रयत्न सध्या पुणे पोलिसांकडून केला जातो. सकाळपासूनच अनेक अधिकारी जे आहेत ते या परिसरात आलेले पाहायला मिळत होते आणि आता नेमकं यांच्याकडून जो निर्णय निवेदन देण्यात आलं त्याच्यानंतर नेमकं हे जे अनधिकृत बांधकाम आहे ते कधी पडणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. पुण्याहून मोना एनपुरे, सिविक मिरर.